अगर नहीं गो बिचारे अजय काय काय घडत आहे आणि तुला जोक सुचताय अगं तसं नाही गं पण आता असं झालं की घेऊन घेऊन किती टेन्शन घेणार पण खरं सांगू मला खूप छान वाटलं जेव्हा तू सांगितलंस की मी लग्न करणार तर नेहाशीच म्हणजे अर्थात प्रेम करतो मी तुझ्यावर और प्यार किया तो डरना क्या तशी मज म्हणजे काय म्हणायचं काय तुला तू असं काही बोलशील असं मला वाटलंच नव्हतं अगं मी एवढंच म्हणत होतो की ही राणी सरदेसाईंची केस आहे एकदा पार पडू दे मग बोलू आपण पण तुझ्या मम्माला पेशन्सच नाही आहे अच्छा त्या राणी सरदेसाई कशा आहेत रे काय माहित मी तर आता प्रत्येकाकडे संशयित म्हणूनच बघतोय तू काय विचारतेस का माहित का पण मला असं वाटतं त्या चांगल्या असाव्यात नेहा असं बोलून जाऊ नकोस कुणावरही आपण सहजपणे विश्वास ठेवू नाही शकत जाऊ दे आणि बोल आणि काय आणि कुछ नाही मिसिंग यू मी टू नेहा मी आहे काळजी करू नको फोन लव यू लव यू टू गुड नाइट गुड नाइट कशी आहेस तू बरी आहेस ना हो खूप बरं वाटलं तुला इथे बघून बरं वाटलं एकदम कशाला असा वेडेपणा करायचा कशाला करायचा काय होतं ना मग माझं डोळ पण सटकतं माझा पारच चढतो हे बघा हे पोलीस तुझी उलटी तपासणी सगळं टाळता आलं असेल नाही आपल्याला बरं ते जाऊ दे ते जाऊ दे हां तू आता एक काम कर सगळं विसरून जा मी पण सगळं विसरून गेले जा तुझ्या रूममध्ये तू आराम कर मस्तपैकी जेवून घे आणि बरं वाटलं मला तुला इथे बघून एकदम बरं वाटलं आता तू पुढेही जायचं नाही इथेच राहायचं आपल्या घरी काय शरद हा मॅडम ते हिला इथे सोडून ते आउट हाऊस मध्ये हा आउट हाऊस मध्ये तिला सोडून जा आउट हाऊस मध्ये जा आणि गरम गरम जेवायला दे रे बिचारीला भूकी असेल ना जा जा निघा निघा सगळे निघा आराम कर आराम कर हो मॅडम असं लावून आता काय करायचं आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे अच्छा हे सगळं तू माझा तर विश्वासच बसत नाहीये म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते नाही मला नाही वाटत गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत पण शिव उगाच बोलला असेल का त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये अगं असं कसं म्हणतो अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे
हो माहिती आहे. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.